वेलकम ऑल ऑफ यू. मी गणेश कड, आपलं सगळ्यांचं गणेश कड अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतोय. या ठिकाणी नुकताच जो पेपर झालेला आहे, हा पेपरमध्ये लँग्वेजचा पेपर, याचा ए सेट, या ठिकाणी इंग्लिश विषयाचं या ठिकाणी विश्लेषण आपण बघणार आहे. खरं तर ज्या लोकांना लँग्वेज पेपरला मार्क्स स्कोर चांगला झालेला आहे, त्या लोकांना पोस्टच्या जवळ जाता येणार हे तितकंच खरं आहे. आणि इंग्लिश पेपर ह्या ठिकाणी स्कोरिंग, या ठिकाणी स्कोरिंग सारखा होता, स्कोर करण्यासारखा होता. यामध्ये हार्डली 4-5 प्रश्न वेगळे सोडले तर बाकीचे त्या ठिकाणी सर्व प्रश्न हे टप्प्यातले होते, हे पहिले लक्षात घ्या. आणि ज्या लोकांनी व्यवस्थित नोट्स केली, नोट्सचे ॲज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील. ती नोट्स अनेक जणांकडे आहे, तेव्हा जेव्हा मी सांगेल ते फारसं तर नोट करून चेक करा. आणि कॉन्सेप्ट तुमची तिथे क्लिअर असेल तर त्या ठिकाणी ते सुचणार, आणि त्या ठिकाणी ते उत्तरे तुमचं आलं असतं. आपण चेक करू. या ठिकाणी इंग्लिशचा हा पेपर सेट ए आहे, हे पहिले लक्षात घ्या. आणि जो पेपर आहे, या पेपरमध्ये 20 व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स विचारले, 25 ग्रामरचे आणि 5 हे आपले रेग्युलर पॅसेजचे. आता यामध्ये 20 जे व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन आहे, हे पण जेमतेम व्होकॅब्युलरी ज्याला म्हटलं जातं त्या टाईप आहे. त्यातही 3 व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन आपण बाजूला ठेवू, पण 17 जे क्वेश्चन्स आहे हे सगळे जेमतेम डे टू डे लाईफच्या याच्यामध्ये वापरलेले. रिपीट जे मागच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारलेले PYQs जे आहेत त्यांनी वाचले असतील, त्यांना ते लगेच आले असतील. या व्यतिरिक्त आयोगाने तुम्हाला स्पष्ट एखाद्या वाक्यामध्ये त्याचा उपयोग केलात आणि परत 4 पर्याय दिलेत, तर वाक्यात उपयोग केल्यानंतर त्या सेन्सवरती सुद्धा त्याची उत्तरं निघू शकतात, असे हे प्रश्न होते. त्याच्यामुळं पेपर फारसा भयावह, भयंकर असा काहीही नव्हता. फक्त याला एक रिव्हिजन प्रॉपर असणं गरजेची होती, आणि दुसरी गोष्ट कॉन्सेप्ट आपली क्लिअर असणं गरजेची होती. ऑटोमॅटिक तुम्ही त्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकत होते. जसा हा 51 नंबरचा क्वेश्चन आपण आता या ठिकाणी चेक करू. तर आता इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाईस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. जो जनरल एरर वगैरे त्या ठिकाणी आपण शिकतो, या मेथडमध्ये गेला तर हा टॉपिक तुम्हाला कुठं सापडेल? सिम्पल बेस. ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या खाली, म्हणजे नोट्समध्ये सुद्धा हे लक्षात ठेवा, क्लॉजेसमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या खाली जे फाइंड आउट एरर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हा टॉपिक तुम्हाला सापडेल. की फाइंड आउट एररमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉजनुसार इथे स्पष्ट देतंय की हा हू म्हणजे रिलेटिव्ह, त्या ठिकाणी हा प्रोनाऊन आहे, तो कोणाला रिलेट करतो? त्याच्या अगोदरच्या घटकाला. इथे ॲडवाईस ही व्यक्ती आहे का? नाही, म्हणून ह्या ठिकाणी हे चुकलं आहे. त्यातल्या त्यात हा सिंगुलर आहे, सिंगुलर असल्यामुळे त्या ठिकाणी हा विच आणि इथे हॅवचा काय, त्या ठिकाणी हॅज असणं अपेक्षित होतं, हे स्पष्ट आहे. आणि याच्यानुसार हा सिंग्युलर फॉर्ममध्ये येणार. आणि मग हा कुठे सापडणार? तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या फाइंड आउट एरर या आपल्या नोट्समध्ये तिथे आवर्जून तुम्हाला पाहायला भेटणार. आणि म्हणून याचं उत्तर हे सी, म्हणजे नंबर 3 हे या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर हा प्रश्न 52, नायदर डीड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट. म्हणजे सगळे, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो अँड नो सुनरचा हा पूर्ण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे येण्या अगोदर हा प्रश्न काय आहे ते समजून घेणे गरजेचं आहे. की ॲडव्हर्ब टॉपिकमध्ये इन्व्हर्जन हा शेवटचा पॉईंट आपण त्या ठिकाणी शिकतोय, आणि त्या इन्व्हर्जनमध्ये हे सांगितलं जातं की जे निगेटिव्ह स्वरूपाचे जे वर्ड्स आहे, हार्डलीचे गँग ज्याला मी म्हणतो, की हार्डली, रिअरली, बिअरली, स्केअर्सली, नो सुनर, नॉट ओनली, हे लक्षात घ्या, नायदर, नॉर यांनी जर वाक्याची सुरुवात केली तर त्या ठिकाणी येणार जो स्ट्रक्चर असतं हे क्वेश्चन पॅटर्न टाईप असतं. क्वेश्चन पॅटर्न टाईप म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट या पॅटर्न टाईप असतं. आणि मग याचा जर आपण विचार केला, मग थोडक्यात काय, तर हे कन्सेप्ट इथे ही नोट्समध्ये तुम्हाला ॲडव्हर्बच्या खाली त्या ठिकाणी, ॲडव्हर्ब हा टॉपिक आहे, या ॲडव्हर्ब टॉपिक खाली तुम्हाला हा शेवटचा ॲडव्हर्ब मधला टॉपिक दिसेल, इन्व्हर्जन, की जो नॉट इन ऑर्डर आहे, जी नोट सगळ्यांकडे अव्हेलेबल आहे. हार्डली, रेअरली, बेअरली, स्केअर्सली, सेल्डम, नायदर, नॉर, नॉट ओनली, नॉट ऑफन, नो व्हेअर, नो सुनर, इन नो वे, ॲट नो पॉइंट, अंडर नो सर्कमस्टन्सेस, नेव्हर, सो यांनी जर वाक्याची सुरुवात केली तर हेल्पिंग व्हर प्लस सब्जेक्ट याने तो त्या ठिकाणी, म्हणजे हे स्ट्रक्चर त्याला जोडणे, क्वेश्चन पॅटर्न जोडणे, शेवटी मात्र त्या ठिकाणी फुलस्टॉप येतो, असं हे नो सुनर
असेल, नॉट ओनली असेल, नॉट ओनली जरी सुरुवात असेल तरी ही च्या ऐवजी इझी असं पाहिजे, किंवा नॉट ओनलीचे दुसरा पॅटर्न म्हणजे तो त्या ठिकाणी सारख्या गोष्टी जोडतो. आणि मग हा पेपर जर बघितला तरी ते स्पष्ट आहे काय सांगतोय. इथे बघा, नॉट ओनली द किटन डायरेक्ट सुरुवात केलेली आहे आणि हे या ठिकाणी रॉंग आहे. जर बट ऑल्सो ने बट न जर कोड जोडला तर मग हा वेट जो आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह जोडला तर नॉट ओनली सुद्धा ऍडजेक्टिव्ह जोडावा, किंवा नॉट ओनली जर सुरुवात केली तर हेल्पिंग व्हर्ब अगोदर असावा म्हणजे या ठिकाणी हा बी चुकला. नायदर डीड, नायदर ना वाक्याची सुरुवात केली डीड मेन, या ठिकाणी हे अँगलनी तो बरोबर येतोय. आणि दुसरं नो सुनरचा हे डज द कर्टन गो हे बरोबर आहे, पण या ठिकाणी जो व्हेन आहे हा व्हेन कुठेतरी त्या ठिकाणी एरर आहे, कारण याच्या जागी कोण येणं अपेक्षित होतं तर दॅन येणं अपेक्षित होतं. म्हणजे सी हा तर चुकलेलाच आहे आणि बी सुद्धा चुकलेला आहे. बी इथे सी इथे, आपलं उत्तर त्या ठिकाणी एक येते हे स्पष्ट आहे. आणि म्हणून याचं उत्तर एक त्या ठिकाणी असणार, 52. त्यानंतर प्रोनाऊन्स आर ऑलवेज सिंग्युलर, हा तर खूप सोपा. प्रोनाऊनच्या टॉपिकमध्ये जे दिलेलं असतं की रिसिप्रोकल कोणते, रिलेटिव्ह कोणते, पर्सनल कोणते, डिस्ट्रीब्यूट कोणते, तर याच्यानुसार जर बहुतांश शक्यता आपण मांडली तर प्रत्येकाचं जर आपण स्वरूप बघितलं, रिसिप्रोकल म्हणजे कोणते, इच अदर वन अनादर. मग इच अदर वन अनादर मुळातच दोन आणि दोनपेक्षा जास्तसाठी त्या ठिकाणी ते वापरले जातात, त्यामुळं ते सिंग्युलर नसणारच. रिलेटिव्ह आता हु मध्ये आता आपण बघितलं, हु एकही व्यक्ती होऊ शकतो आणि अनेकही व्यक्ती होऊ शकतात. जॉन हु असं येऊ शकतं आणि त्या ठिकाणी दोज हु असे आपण म्हणू शकतो. आता इथे रिलेटिव्ह हा सिंग्युलर ऑलवेज सिंग्युलर असेल का, तर नाही. पर्सनल, पर्सनल मध्ये पण आपण जर गेलो तर ही शी इट जॉन आय वी दे यू असे दोन गट आपण करतो आणि यात सिंग्युलर पहिल्या गटात सिंग्युलर दुसऱ्या गटात प्ल्युरलचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून पर्सनल सुद्धा नाही. पण डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये जे आहे हे इच आला, आयदर आला, नायदर आला हे लक्षात घ्या. इच आला, आयदर आला, नायदर आला याच्यानुसार जर आपण त्या ठिकाणी गेलो नन आला तर हे सिंग्युलर त्या ठिकाणी असणार, वन आला हे सिंग्युलर त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून मग यानुसार जर जास्त शक्यता कुठे वळते तर ती डिस्ट्रीब्युटिव्ह कुठे वळते. आणि म्हणून डी नंबर 3 हे त्या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील सिक्रेट. आता हा जर प्रश्न वाचला तरी सुद्धा हे बाकीचे सहज लक्षात येतात, कारण ब्रेक द आईस हे काही सिक्रेटशी रिलेटेड नाहीये, हिट द नेल ऑन द हेड सिक्रेटशी काहीच रिलेटेड नाहीये, बाईट द बुलेट काहीच संबंध नाही, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग या साध्या शब्दावरती हा याचं उत्तर येऊ शकतं. ऑलरेडी ती इडियम्स जी आहे ही ऑलरेडी विचारलेली आहे, मागच्या पेपरला विचारलेली आहे. आणि म्हणून मग इथे टू रिव्हील अ सिक्रेट, ज्यांचं वाचन मी आवर्जून रिव्हिजन बॅचमध्ये सांगत असतो की पीवाय क्यूज वाचा, प्रश्न वारंवार वाचा, ऍटोमॅटिक त्यातले चार प्रश्न तरी तुम्हाला दिसणार. आणि पीवाय क्यूज जेवढे वाचाल तेवढा सेन्स आपला डेव्हलप होत चालतो. आणि मग या ठिकाणी जर आपण चेक केलं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, हे सरळ सरळ त्या ठिकाणी उत्तर येते, त्याचं आन्सर आहे. त्यानंतर आता हा प्रश्न काय, फक्त सांगितलं चूज द करेक्ट सेंटेन्स आणि काय दिलंय. आता जर एक साधा सिम्पल जर इथे बघितलं, ट्राय अँड कम टुमारो, आपण सहज बोलतो म्हणजे सरळ सरळ हे कशाने जोडलं, अँडने जोडलं, म्हणजे एक गोष्ट मध्ये दुसरी गोष्ट ऍड केली. हे फॅनबॉईज कन्सेप्ट जी सांगितली जाते तर याच्यामध्ये एक गोष्ट दुसऱ्या गोष्टी कोऑर्डिनेट जे कंजंक्शन असतं, ट्राय अँड कम, तसंच आपण सेम म्हणतो की गो अँड रिटर्न. आता ह्या पद्धतीनं हे जोडलं तर हे आता काहीच चुकीचं नाही आहे. आणि त्यात टुमारो हे एकदम बरोबर आहे, ए पण ए इथं नाही, ए इथं नाही, ए इथं सुद्धा नाही, ए कुठे इथंच आहे, मग हेच आपलं उत्तर आहे. आणि मग आता बी आणि सी सुद्धा हे बघा, फेल्ट, आय फेल्ट शुअर, फेल्ट हा पास्ट आहे, वुड डाय पास्ट आहे, आणि अँडने पुढचे गोष्ट जोडलेली आहे, मनीज वुड गो हा सुद्धा पास्ट आहे, हा सुद्धा बरोबर आहे. द पंडित रेड द फर्स्ट मंत्र, हा रेड जो आहे तो व्ही टू आहे लक्षात घ्या, कारण तो जर सिंग्युलर असता तर तो रीड्स असता. द फर्स्ट मंत्र अँड द ब्राईड ग्रूम रीड, इथं जो आहे रीड्स असता जर प्रेझेंट असतात, हाई पास्ट आहे, हाई पास्ट आहे, हे दोन्ही पास्ट आहे, हे कशाने जोडले, अँडने. आणि म्हणून हे तिन्ही जे प्रश्न आहे हे मात्र बरोबर आहे, म्हणून उत्तर त्या ठिकाणी 4 येते हे लक्षात घ्या, 55 च. त्यानंतर
हा एकदम जनरल मधला जनरल प्रश्न विचारला, काय कोणता अवघड यामध्ये? आतापर्यंत बघितलेले जर प्रश्न बघितले, आता याच्या अगोदरचा हा प्रश्न फक्त एखादा विचार करल, पण विचार करण्याची गरज नाही, त्याला जर पहिला कळाला तर त्याचं उत्तर येऊन जाणार. आणि इकडे जर आपण बघितलं आता, तरी ते हा किती सोपा आहे, सरळ सरळ कळतो. आय शाल, शालचा शाल राहणार नाही, शाल इथं दिला. दुसरी गोष्ट, जर हा बाहेर सेड आहे तर याचा सेज होणार नाही, काही संबंध नाही, आणि शालचा शाल राहणार नाही. आता तुम्हीच सांगा, हा इतका सिंपल आहे, बदललं काय? काहीच नाही, सरळ पेपर आहे, सिंपल पेपर. आणि सरळ सरळ उरला कोणता? सेड, दॅट, ही आणि वुड गो, ही त्या ठिकाणी उत्तर असणार. अर्थात आपलं उत्तर या ठिकाणी 356 हे येणार. पुढे, हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम द पुअर फार्मर, हा टॉपिक आपण या ठिकाणी कुठे शिकलो? तर मुळात ऍक्च्युली बघा, आता ते मिस्टेक केलेली आहे. कोणी मिस्टेक केलेली? तर आयोगाची या ठिकाणी मिस्टेक आहे. परंतु आपण इथलं पहिले उत्तर काढू आणि मग नंतर त्यावरती बाकी बोलू. जसे जर हा हॅडने वाक्य हॅड ही नॉट सेंट मनी, इन्वर्जन कन्सेप्ट आहे, तर इथे क्वेश्चन मार्कची गरज नाही, इथे फुलस्टॉपची गरज, हे लक्षात घ्या. क्वेश्चन मार्क नाही, तिथे फुलस्टॉप पाहिजे होता. पण ठीक आहे, आपल्याला आपण इथे या ठिकाणी उत्तर काढू. इथे स्पष्ट आहे, हॅड सेंट हा यच आहे, हा या ठिकाणी व्ही3 आहे. यानुसारच इकडे याचं उत्तर येईल. यच आणि हा व्ही3, मग यच म्हणजे टू हॅव आले, मग हा वुड हॅव, आणि व्ही3 म्हणजे लॉस्ट, हा व्ही3, याचं उत्तर येणार 2. कारण हा सब्जेक्ट फॉर्म मध्ये, तर इकडे हा आणि हा ऑब्जेक्ट फॉर्म आहे, याचा अर्थ ऍक्टिव्ह व्हर्ब येणार, इथे पॅसिव्ह व्हर्ब येणार नाही, हे लक्षात घ्या. पॅसिव्ह व्हर्ब येणार नाही, कोणतं व्हर्ब येईल? ऍक्टिव्ह व्हर्ब येईल. आणि म्हणून जर हा यच व्ही3 आहे, म्हणजे हॅव हॅड व्ही3 आहे, तर इकडे सुद्धा यच हा पास्टचा, म्हणजे मॉडल ऑक्झिलरीचा पास्ट काय आहे? वुड. आणि त्याचा यच काय झाला? यच म्हणजे टू हॅव फॉर्म, तर त्याचा टू हॅव फॉर्म झाला वुड हॅव, आणि त्यासोबत व्ही3 लॉस्ट, हा ऑब्जेक्ट पुढे असल्यामुळे. आता इथं हा जो प्रश्न विचारलेला आहे, खरं तर इथे क्वेश्चन मार्कची गरजच नव्हती, हा क्वेश्चन मार्क इथे चुकीचा आहे. खरं तर इथे हा फुलस्टॉप पाहिजे होता, पण तरी उत्तर हे या ठिकाणी 2 येणार, हे लक्षात घ्या. पुढे, फिलिंग द ब्लँक, मेनी पीपल आर पेंटिंग. परत एकदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, आच्या अगोदर तो ABCD पॅटर्न विचारलेला आहे. आता त्या ठिकाणी हा प्रश्न जर व्यवस्थित चेक केला, आर पेंटिंग हा जर व्हर्ब आहे, तर व्हर्ब नंतर असतो ऑब्जेक्ट, आणि मग पुढे सिक्वेन्सचा प्रश्न आहे, MPT, हा या अँगलचा प्रश्न आहे, हा या अँगलचा प्रश्न आहे. म्हणजे सिक्वेन्स, सिक्वेन्स विचारलेला आहे. आणि हा सिक्वेन्स आपण कुठे शिकतो? तर या सिक्वेन्स हा ऍडव्हर्ब मध्ये स्पेशल टॉपिक दिलेला आहे, की सिक्वेन्स ऑफ ऍडव्हर्ब या हेडिंग खाली हा टॉपिक तुम्हाला दिसेलही, हे लक्षात घ्या नोट्समध्ये. आणि मग इथे सिक्वेन्स, शेवटी कोण आहे? तर टाइम, शेवटी टाइम आहे. मग मी एवढंच बघणार आहे की शेवटी टाइम आहे का, दिस डे दिस डे इकडे आहे का, नाही. मग चला विषय संपला. या दोघांपैकी मला निवडायचंय. सुरुवातीला मी काय घेणार? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? इथे आता सरळ दिसतंय की हाऊस दिसतंय आणि व्हाईट दिसतंय, पण पहिले हाऊस का पहिले व्हाईट? तर त्या ठिकाणी व्हर्ब शेजारी ऑब्जेक्ट लागेल, म्हणजे हाऊस लागेल, म्हणजे देअर हाऊसेस असं, आणि मग नंतर त्या ठिकाणी व्हाईट, हाऊ कसं, आणि मग इथे दिस डेज. आणि म्हणून आपलं उत्तर 3 येणार, हे स्पष्ट आहे. हा सिक्वेन्स ऑफ ऍडव्हर्ब, इथून हा प्रश्न आलाय, सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स ऍडव्हर्ब, इथून हा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. मग आता इथे दिस डे या अँगलनं, या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट पासून ते MPT, मॅनर, प्लेस आणि टाइम या अँगलनं तिथे शिकत असतो. हे हाऊचं उत्तर आहे, व्हेअरचं आणि शेवटी व्हेनचं उत्तर, हे व्हॉट आणि हुमचं उत्तर. अशा पद्धतीने तिसरा हा 58 3 येते. त्यानंतर इथे जे प्रश्न विचारला हो कॅपचा, एकदम सिंपल आहे. जर एखाद्या वेळेस नाही आलं, फक्त रिडिंग स्पीड आपला पाहिजे. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट, म्हणजे अनेक वर्षाच्या त्या ठिकाणी गिल्ट म्हणजे एक पश्चातापानंतर, शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर. हा म्हणजे एखादा गुन्हा केलेला आहे, आणि शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन अँड कन्फेस्ड एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज. कन्फेस्ड, कबूल केलंय. व्हॉट डज द फ्रेज मेक अ क्लीन ब्रेस्ट? आता मेक अ क्लीन ब्रेस्टचा अर्थच इथं दिलेला आहे, की कन्फेस एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज. आणि या ठिकाणी
इथं स्पष्ट आहे, कन्फेस समथिंग हे स्पष्ट दिलेलं आहे. काही कुठलंही अति विचार करण्याची गरज नाही, काही कुठलंही अति हे बाकीचे तर काही सिक्वेन्सच जुळत नाही. मग कोणत्या अँगलनं हा फार अवघड आहे, कोणत्या अँगलनं ही वोकॅब्युलरी फार अवघड आहे हे लक्षात घ्या. आणि मग सरळ सरळ अनेक दिवसानंतर फायनली काय ठरवलं, क्लेन ब्रेस्ट ऑफर इन्व्हॉल्वमेंट, इन्व्हॉल्वमेंट असणे हे रिव्हील होते किंवा कबूल करते हे झालंय. पुढे 60, द डॉक्टर ॲडवाईस इज पेशंट. हा हा क्लॉजचा प्रश्न आहे. आता क्लॉज विचारला कोणता, ऍडव्हर्ब क्लॉज. आता बघता क्षणी कोण दिसला, आल्दो. आणि मग यानुसार जर गेला आपण तर डी, डी इकडेच दिसतो म्हणजे मी बी वाचावा, बी वाचला. द जज वॉन्डर्ड, व्हर्बला जोडून हा आला म्हणजे हा ऑब्जेक्टचं काम करतो. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर ॲडवाईस इज पेशंट हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि व्हेअर हा डायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागेवर आहे, डायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागेवर आहे. बघा आता इथे द डॉक्टर ॲडवाईस्ड हिज पेशंट, हिज पेशंट हुम म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट व्हॉट ॲडवाईस व्हेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. काय मग डायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागेवर याची जागा असल्यामुळे हा व्हेअर ऍडव्हर्ब होऊ शकत नाही, तो नाऊन फॉर्म मध्ये जाणार. हे नाऊन क्लॉज आहे, हाय नाऊन क्लॉज. इट इज पिटी दॅट यू कुडंट कम. पिटी काय तर हा पुढचा भाग म्हणजे हा सुद्धा नाऊन क्लॉज आहे, कारण तो एक्सप्लेन करतो याचा अर्थ हा अपोजिशन आहे. मग या ठिकाणी हा नाऊन क्लॉज आहे ऑब्जेक्ट, हा नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट आहे, हा नाऊन क्लॉज अपोजिशन आहे. मात्र अल्दो हा ऍडव्हर्बियल क्लॉज आहे कॉन्ट्रास्ट, आणि म्हणून याचं उत्तर फक्त डी येणार हे स्पष्ट आहे, अर्थात 4 नंबर लक्षात घ्या. त्यानंतर हा प्रश्न, मनीषा विल आता एक्सेप्ट द प्राइज, एक्सेप्ट द प्राइज कोण, अगदी जनरल मधला जनरल पोरगा हे प्रश्नाचं उत्तर लिहिणार. कोणती व्होकॅब्युलरी ह्या ठिकाणी ही डेंजर आहे, हेच नाही, सरळ सरळ. म्हणून इथे मनीषा विल ऍक्सेप्ट द प्राइज विच इज डिक्लेअर यस्टरडे. इथं वाक्यामध्ये एक चूक केलेली, परत एकदा निदर्शनास आणून देत हे वाक्य रचनेचे ग्रॅमॅटिकल. इज डिक्लेअर यस्टरडे, इथं यस्टरडे म्हटलंय आणि इथे इज डिक्लेअर्ड आलं, इथं वॉज डिक्लेअर्ड पाहिजे. विच इज डिक्लेअर्ड यस्टरडे असं कसं होणार, यस्टरडे घेतल्यानंतर इथं इज डिक्लेअर्ड असं घेण्याचा अर्थच येत नाही हे लक्षात घ्या. पण ठीक आहे, अकॉर्डिंग टू धिस इथे आपलं उत्तर हे दोन ऍक्सेप्ट इथे येणार आहे. मी फक्त त्या वाक्यातलं काय दोष आहे तो दाखवला. पुढे, फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन टॅग फॉर दे विल फेल. सिंपल आहे. आता एक लक्षात घ्या, टॅग काय असतो तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये असतो हे पहिलं लक्षात घ्या. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय तर हा, मग आता विलचा ओंट, हा ओंट इथे आणि म्हणून सी, सी कुठे इथे. आता विल नॉट दे, विल नॉट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाही, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा आहे आणि म्हणून सी, आता ओनली सी त्या ठिकाणी म्हटल्यानंतर हा याचं उत्तर हे स्पष्ट येते, हे आन्सर आहे ओनली सी, स्पष्ट आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय तर आता कॅनॉट म्हटलं की कांट, शाल नॉट म्हटलं की शांट, शुड नॉट म्हटलं की शुडंट, हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आणि मग त्यानुसार याचं उत्तर हे इथे येणार आहे लक्षात घ्या. टॅगमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे, सगळे मॅक्झिमम ग्रॅमॅटिकलचे क्वेश्चन्स तुम्हाला नोटबुकमध्ये सापडतील. इथे आय न्यू दॅट ही वॉज इल, परत एकदा, बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. परत लक्षात घ्या, आता हा असा प्रश्न, आता जर हे इथे चेक केलं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज जर चेक केला, स्पष्ट आहे हे बघा. सांगायचा उद्देश हेच आहे की जे सरळ सरळ आहे काही त्या ठिकाणी अवघड नाही, सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा टॉपिक या ठिकाणी. त्याला आयडेंटिफिकेशन जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आय नो व्हॉट यू आर म्हणजे एक सबऑर्डिनेटर दिला, एक सबऑर्डिनेट हे दिला, अँड हाऊ यू डू म्हणजे, आणि तो अँडने जर परत दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कशाने जोडला, अँडने जोडला. जेव्हा दोन सबऑर्डिनेट क्लॉजेस असे फॅन बॉईजनी जोडले जातात तेव्हा तो कंपाऊंड तर असतोच, पण कॉम्प्लेक्स तर आहेच, परंतु या अँडमुळे काय झाला, तो कंपाऊंडही झाला. आणि म्हणून तो कंपाऊंड कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड त्या त्यानुसार त्या ठिकाणी तो विचारला जातो हे लक्षात घ्या. आणि मग इथे हे सगळ्यांकडे उपलब्ध आहे,
तो हा प्रश्न तसाच होता. आय न्यू दॅट ही वॉज इल, म्हणजे दॅट ही वॉज इल हा सबऑर्डिनेट क्लॉज ऑलरेडी आहे. इथे काय रे, बट फॅन बॉईज म्हणजे कोऑर्डिनेटरना जोडला. परत आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. असं जर बघितलं तर हा कंपाऊंड आहे आणि हे असल्यामुळे हे कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड कॉम्प्लेक्स अर्थात बी, आणि म्हणून हा बी आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. हे लक्षात घ्या. कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला हा प्रश्न निश्चित सोडवता येईल. परत हा प्रश्न रिपीटेड कन्सेप्ट आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे, पण रिपीटपेक्षा तुमची कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे एक लक्षात घ्या. कॉन्सेप्ट क्लिअर असली तरच तुम्हाला त्या ठिकाणी पुढे सॉल्व्ह करता येईल. हा क्वेश्चन पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्न जे बेसिक मध्ये घेतलं जातं, या बेसिक मधल्या क्वेश्चन पॅटर्न आणि सेंटेन्स पॅटर्नच्या याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि तिथे पॅटर्नचं जे स्वरूप आहे, सरळ सरळ उत्तर आहे आणि सरळ सरळ प्रश्न आहे की हेल्पिंग व्हर्ब प्लस त्या ठिकाणी सब्जेक्ट, तो क्वेश्चन पॅटर्न असतो आणि सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब सेंटेन्स पॅटर्न असतं. हे सरळ सरळ इथे त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता इथे चेक जर केलं, हा बघा क्वेश्चन पॅटर्न आणि सेंटेन्स पॅटर्नचा हा क्वेश्चन इथे स्पष्ट आहे. वन क्वेश्चन मार्क इज इक्वल टू वन क्वेश्चन पॅटर्न. म्हणजे कॅन यू हा पहिला आला तर डबल क्वेश्चन पॅटर्न चालणार नाही, आणि त्यानुसार हा ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता हे स्पष्ट आहे इथे. तर हा प्रश्न रिपीट आहे आणि आपण आता या ठिकाणी चेक करू. डबल क्वेश्चन पॅटर्न चालणार नाही. कॅन यू हा पहिला पॅटर्न आला, व्हाय नंतर यू आर हे बरोबर आहे कारण डबल पॅटर्न नाहीये. दुसरा कॅन यू हे बरोबर आहे आणि व्हाय नंतर यू आर हे सुद्धा बरोबर आहे कारण पूर्ण याच्यात एकच क्वेश्चन पॅटर्न आहे सुरुवातीला. डू यू थिंक हा पहिला झाला, परत डज युअर नेम इंडिकेट हा दुसरा झाला. हा दुसरा आला हा कट झाला. एकच असेल, दुसरा पॅटर्न नसणार आहे. आणि मग या अँगलने जर गेलं तर सी चुकलेला आहे, ए आणि बी बरोबर आहे. आणि मग सी इथे, सी इथे, सी इथे, आपलं उत्तर हे इथे त्या ठिकाणी स्पष्ट. काय रे, ए आणि बी अर्थात दुसरा. हा क्वेश्चन पॅटर्न सेंटेन्स पॅटर्न मध्ये तुम्हाला सापडेल बेसिक या टॉपिक मध्ये. आता इथे आर्टिकल मध्ये असा टॉपिक आपला झालेला आहे, स्पष्ट आहे प्रॅक्टिस की प्रिपोजिशन आल्यानंतर मेन प्रिपोजिशन काय करतो. तर प्रिपोजिशन त्या ठिकाणी समोरची गोष्ट स्पेशल करतो. या प्रिपोजिशन असल्यामुळे हे स्पष्ट इथे काय येणार, तर आर्टिकल द येणार. आणि म्हणून द हा या ठिकाणी आहे, द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर आणि इज बिंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल. आता युके जे सांघिक स्वरूपाचे देश असतात, म्हणजे ज्याला संघटन स्वरूपाचं जे नाव दिलेलं आहे त्या संघटनेला, जसं UAE म्हणा, UK म्हणा, USA म्हणा, यांना द असतं हे ऑबियसली. आणि म्हणून द आणि द अर्थात नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आर्टिकलमध्ये स्पष्ट अनकॉमन टॉपिकमध्ये तो कन्सेप्ट आहे. आता द प्रेसिडेंट वॉज अँड लिव्ह बियॉन्ड हिज टेनर. ही व्होकॅब्लरी, हा व्होकॅब्लरीचा पार्ट थोडा वेगळा आहे. मग आता इथे बघा, इथे टेकिंग बाय द डझन, टॉकिंग बाय द डझन, क्वाइट अ कॅच, हेड ओव्हर हिल्स, तर याचं उत्तर आहे सरळ सरळ हेल अँड हार्टी. याचा अर्थ स्ट्रॉंग अँड हेल्दी. मग स्ट्रॉंग अँड हेल्दी, मग द प्रेसिडेंट वॉज अँड लिव्ह बियॉन्ड हिज टेनर. स्ट्रॉंग अँड हेल्दी जनरली हे कोणासाठी वापरलं जातं, जे ओल्ड पीपल आहे त्यांच्यासाठी ही फ्रेज वापरली जाते, हेल अँड हार्टी ओल्ड पीपलसाठी. आणि म्हणून याचं उत्तर आहे त्या ठिकाणी एक, हे स्पष्ट आहे. चला नेक्स्ट, द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्संट विथ द इश्यू. हा प्रश्न मागे मॉडल ऑक्झरी सोबत त्या ठिकाणी विचारलेला आहे. मस्ट कन्व्हर्संट द लॉ सी रिलेटेड, ज्यावेळेस मॉडल ऑक्झरी आपण बघतो त्यावेळेस हा वर्ड येतो. मग आता याचा त्या ठिकाणी काय विचारला, करेक्ट मिनिंग विचारला. मग द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्संट विथ द इश्यू. आता कन्व्हर्संट याचा अर्थ सरळ सरळ नोन असा होतो, नोन, पण इथं अननोन दिलाय अपोजिट. अनफ्रेंडली येणार नाही, फ्रॉस्टी नाही, मग काय येईल फॅमिलियर. म्हणून आपलं उत्तर हे चार येणार, फॅमिलियर म्हणजेच नोन, हे लक्षात घ्या. पुढे 68 ही रेग्युलर त्या ठिकाणी इडियम आहे. माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. आता बर्न हिज फिंगर्स ऑब्विसली हे कॉमन व्होकॅब्युलरी इडियम, जे काय डिवाइस दिले जातात त्याच्यामध्ये बर्न हिज फिंगर हे स्पष्ट दिलेलं आहे. गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल,
हे त्याचं उत्तर आहे. पुढे, द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. प्रॅग्मॅटिक म्हणजे कसा, तर त्या ठिकाणी अनरिअलिस्टिक ज्याला आपण, आणि इथे त्याच्या अपोजिट हा आयडियलिस्टिक या ठिकाणी येणार. आयडियलिस्टिकचा अर्थ युटोपियन असा होतो, म्हणजे व्हिजनरी फक्त. हा अपोजिट अर्थ आहे हे लक्षात घ्या, क्लोजेस्ट अपोजिट अर्थ आहे. अपोजिट अर्थ आयडियलिस्टिक, युटोपियन म्हणजे एकदम आभासी, आभासी स्वरूप, नॉट इन प्रॅक्टिस. आता त्या आयडियलिस्टिक हे त्याचं उत्तर आहे प्रॅग्मॅटिकचं. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, हा प्रश्न टेन्समध्ये, टेन्स चॅप्टरमध्ये जेव्हा बघा, टेन्स चॅप्टरमध्ये पास्ट परफेक्टमध्ये अनकॉमनमध्ये आपल्याला आफ्टर बिफोरचं स्पेशल चॅप्टर दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सापडेल या टाईप की आफ्टर सोबत हा काय असतो सांगा. आफ्टर कंजंक्शन सोबत हॅड थ्री असतो, हे बरोबर आहे, म्हणजे फर्स्ट ऍक्शन असते आणि म्हणून पहिलं हे एकदम बरोबर आहे. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. आणि मग ए बरोबर आहे. त्या ठिकाणी दुसरं, व्हेन आय फर्स्ट सीईंग हिम, लक्षात घ्या, व्हेन आय फर्स्ट सीईंग हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. पण जेव्हा असा व्हेन सोबत सब्जेक्ट ऑलरेडी जर आला तर सब्जेक्ट नंतर, हे बघा ही एरर असते, सब्जेक्ट आय एन जी, आय गोईंग असं कधी होणार नाही, ही एरर झाली. आय प्लेइंग कधी होणार नाही, ही एरर झाली. एकटा आय एन जी हा फक्त व्हाईल सोबत येतो आणि म्हणून मग या ठिकाणी हा सीईंगच्या ऐवजी इथे सॉ पाहिजे होता आणि त्या ठिकाणी तो रॉंग आहे. ही जॉईन आफ्टर, परत आफ्टर जर हे कंजंक्शन घेतलं तर पुढे या ठिकाणी हॅड नाही, हॅव्हिंग पाहिजे होता. हॅव्हिंग हिज डिनर, आफ्टर हॅव्हिंग डिनर, बिफोर हॅव्हिंग डिनर. तर जर इथे हॅड स्पष्ट घेतला तर त्याचा सब्जेक्ट सुद्धा इथे येणं गरजेचा होता, तो दिला नाही आणि म्हणून सी गेला, त्या ठिकाणी बी गेला ए, म्हणजे आपलं एक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे, हे स्पष्ट आहे. आफ्टर बिफोरच्या चॅप्टरमध्ये हे सापडेल. त्यानंतर ही सुद्धा नॉर्मल व्होकॅबलरी आहे. हजार वेळेस आपण फॉरेव्हर शब्द वापरतो आणि इथे शी इज फॉरेव्हर इंटरप्रिटिंग अँड द कन्व्हर्सेशन अँड शी हॅज लेफ्ट हिम फॉरेव्हर. दुसरा जरी कळाला तरी उत्तर सापडतंय. ही परमनंट म्हणजे काय रे, परमनंटली. आणि मग ही कॉमन व्होकॅबलरी झाली नाही तर काय झाले, याच्यात वेगळेपणा काय. आपण फक्त घाबरतो आणि आपण पूर्ण व्यवस्थित वाचत नाही, हा आपला ड्रॉबॅक आहे. आणि म्हणून एंडलेसली आणि परमनंटली हे तिसरं उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर हा प्रश्न तर ॲज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. एक्झामला सुद्धा त्या ठिकाणी हे आपण इथे स्पष्ट टेन्स या टॉपिकमध्ये जिरंट आणि ही जी कन्सेप्ट आपण घेतो, या जिरंट कन्सेप्टमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी जिरंट काय, इन्फिनिटिव्ह काय, त्यानुसार तो विचारलेला आहे आणि तिथे चेक करता येईल हा प्रश्न. हे बघा, हे नोट्समध्ये ही इज इंटरेस्टेड इन स्विमिंग. स्विमिंग एकटा आला, प्रिपोजिशन नंतर नाऊन येतं आणि जे नाऊन असतं ते जिरंट असतं आणि म्हणून याचं जे उत्तर आहे हे स्पष्ट आहे. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज काय म्हणून आला, नाऊन, आणि नाऊन म्हणून आला म्हणून याचं उत्तर जिरण, हे स्पष्ट आहेत. दोन, नेक्स्ट, हे फ्रेझल वर्ब म्हणजे प्रिपोजिशन सोबत, वर्ब सोबत जे प्रिपोजिशन येतात, या वर्ब सोबत प्रिपोजिशन येतात त्यानुसार हा प्रश्न आहे. कट, मग आता त्या ठिकाणी कट डाऊन म्हटलंय, कट ऑफ असतो तसं. मग इथे प्रश्न, द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर काय करणार, एकदम स्टॉप करणार, रिड्यूस करणार, इन्क्रीज करणार, ऑप्टेन करणार, स्पष्ट आहे. कोणी सांगणार, कमी करणार, रिड्यूस करणार, म्हणून हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर हा प्रश्न, हा प्रश्न बघा, आय डू नॉट विश टू एनी वन एनी ऑफ यू गो अवे, स्पष्ट म्हटलेला आहे. असं बघता क्षणी हा प्रश्न कुठे बाजूला होतो, तर वाचतानाच त्या ठिकाणी लगेच क्लिक होतो, टू वेंट होणार का, नाही टू वेंट होणार नाही. एक दुसरं, इथे एक्सक्लेम, इथे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं नाही म्हणून एक्सक्लेम, म्हणजे हे दोन तर गेले, उरले हा एक आणि हा एक. आता याच्यामध्ये बाहेर असं स्पष्ट तर सेट टू वगैरे घेण्याचा प्रश्न येत नाही, तरी इथे हा एक एनी वन एक्स्ट्रा शब्द टाकला आणि इथे एनीच दिलाय, इथे एनी वन केलाय, हा सुद्धा गेलाय, मग उरला बघा हे गेला.
बी गेला, हे दोन गेला, तीन गेला, चार गेला, उरला काय एक, आणि म्हणून आपला पर्याय त्या ठिकाणी एक आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे सुद्धा आता हा प्रश्न परत सिक्वेन्स सिक्वेन्सनुसार हा प्रश्न आहे. आता हा आर जर बघितला तर 100% याच्या पुढे जर आला तर आय एन जी येणार किंवा भित्री येणार, परंतु जे चार ऑप्शन मध्ये आपल्याला आय एन जी दिसला म्हणजे डी दिसला. आणि दुसरी गोष्ट टाइम कुठे येतो, शेवटी येतो, म्हणजे फॉर लास्ट टू अवर्स, फॉर लास्ट टू अवर्स स्पष्ट आहे त्या ठिकाणी बी डी आणि बी. मग आता डी आणि बी, डी आणि बी म्हणजे इथे हे ऑप्शन हे झाले. आता सी ए काय सी स्पष्ट आहे. मग आता सॉल्विंग द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द टीचर का ऑफ द टीचर विथ द हेल्प, कोणी सांगणार ए सी, आणि म्हणून ए आणि सी म्हणजे आपलं उत्तर दोन येणार, हे स्पष्ट उत्तर आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर हे डे टू डे लाईफ मध्ये वापरणारे शब्द आहे. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. समकालीन, मग समकालीन म्हणजे कंटेम्पररी आपण म्हणतो, तो कंटेम्पररीज ही जनरल वोकॅबलरी हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न वाचल्यावर आपोआप प्रश्न उत्तर समजतं यासाठी फार बुद्धिमत्ता लागत होती असं नाही. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स, बरेच वर्ष आन्सर शोधलं, शी हॅड अन एपिफनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग. याचा अर्थ काय केला, आपला इन्साइट रिअलायझेशन झालं, रिअलाइज झालं याचं उत्तर काय. म्हणजे एडिसन सारखं नंबर ऑफ टाइम्स ते करत गेला, शेवटी ते भेटलं, रिअलाइज झालं कसं नाही केलं म्हणजे त्या ठिकाणी हे होऊ शकतं आणि कसं केलं हे होऊ शकतं, हे रिलाइज झालं. कारण बाकीचे ऑप्शन त्याच्याशी जुळतच नाही आहे. फिलिंग ऑफ कन्फ्युजन, स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेमनेट, स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पथी, वाक्यानुसार तर हे सर्व सांगतं ना, रिअलाइज झालंय. आणि रिअलाइज झालंय म्हणून सडन रिअलाइज, अचानकच आठवलं अरे हे असं आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून याचं उत्तर हे येते 77. हा प्रश्न याच्या अगोदर याच्यावर प्रश्न विचारला नाही, परंतु या टाईपचा प्रश्न आहे, तसंच तुम्हाला त्या ठिकाणी नोट्समध्ये हा ठिकाणी सापडतोय हे लक्षात घ्या. आवर्जून दाखवण्याचं कारण असं की इथे आहे काय, तर तुझं आहे तुझपाशी परी जागा बोललाशी, एक एक टॉपिक करणं फार महत्वाचं आहे, आणि त्यानुसार जर व्यवस्थित केलं तर ऍटोमॅटिक कॉन्सेप्ट क्लिअर झाली. नंबर ऑफ टाइम्स वाचलं तर हा टॉपिक कुठे आहे, तर सिंथेसिसमध्ये, सिंथेसिसमध्ये हा त्याचा चार्ट दिलेला आहे. हे सिंथेसिस टॉपिक आहे, म्हणजे सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन नंतर सिंथेसिस स्पेशल टॉपिक घेतलेला आहे, हा सिंथेसिस टॉपिक. आणि या सिंथेसिस टॉपिक मध्ये हा चार्ट इथे तुम्हाला सापडेल, आणि या चार्ट नुसारच त्या ठिकाणी तुम्हाला तिथे तुमच्याकडे नोट्स असेल पाहायला सुद्धा भेटेल की हा प्रश्न आला कसा, कारण हा वेगळा प्रश्न वाटतो बऱ्याच जणांना. मुळात तो एवढा आहे, कम्युलेटिव्ह, कम्युलेटिव्ह, हे सी व्ही एम, कम्युलेटिव्ह, कम्युलेटिव्ह म्हणजे ऍड अनदर स्टेटमेंट, म्हणजे ऍड करणे. ऍडव्हर्सेटिव्ह कॉन्ट्रास्ट, अल्टरनेटिव्ह चॉईस बिटवीन टू. बघा जसे तसे ऑप्शन सुद्धा तुम्हाला सापडेल. आणि इकडे इलेक्टिव्ह हे इथे दिलेलं आहे, आहे तसंच आहे, इलेक्टिव्ह इन्फरन्स तर्क. आणि मग आता हा प्रश्न चेक करा तुम्ही की ही मस्ट बी असली फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम, म्हणजे जिथे तर्क आहे किंवा रिझन आहे त्या ठिकाणी. आता इथे मला सांगा हा कॉन्ट्रास्ट आहे का, नाही कॉन्ट्रास्ट ऍडव्हर्सिटिव्ह नाही, चॉईस अल्टरनेटिव्ह नाही, जसाच तसा प्रश्न आहे. ऍडिशन कोपुलेटिव्ह नाही, आहे इन्फरन्स इलेटिव्ह. ए ए किती नंबरला आहे, दोन नंबरला, हे सरळ सरळ त्या ठिकाणी परत एकदा चेक करू शकता तुम्ही. हे बघा जे जे विचारलंय स्पष्ट, किंवा कम्युलेटिव्ह आणि ऍड करणे, ऍडव्हर्सेटिव्ह कॉन्ट्रास्ट, अल्टरनेटिव्ह चॉईस आणि इलेक्टिव्ह इन्फरन्स, म्हणजे तर्क की ज्याच्यामध्ये काय येतं तर या तर्कामध्ये हे इथे त्याच्या वरच्या पेजला दिलेलं असणार आहे. हा या वरच्या पेजमध्ये दिलेलं आहे इन्फरन्स, येस, याच्यामध्ये देअर फोर सो फॉर इलेक्टिव्ह कंजंक्शन. आणि हा प्रश्न सुद्धा त्या पद्धतीने होता, इट इज व्हेरी डार्क सो आय कॅनॉट सी, आणि तो प्रश्न सुद्धा त्या डार्कशी रिलेटेड आहे. ही मस्ट बी असली फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम, म्हणजे लाईट नाहीये आणि झोपी गेले. दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की स्पष्ट आहे, कॉन्सेप्ट क्लिअर असली की त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी उत्तर येणार, उत्तर त्या ठिकाणी दोन.
एव्हरीबडी मॉडल ऑक्झिलरी त्या ठिकाणी शिकल्यानंतर जे सोशल ऍस्पेक्ट असतो एखादा ड्युटी वगैरे त्या टाईप सोशल ऍस्पेक्ट स्पीक द ट्रूथ खरं बोलणं हे एक सोशल ऍस्पेक्ट आहे आणि मग याच्या अँगलनं सोशल ऍस्पेक्ट काय केलं पाहिजे या अँगलनं हे बाकीचे सगळे बाद होतात उत्तर त्या ठिकाणी शूड येतं काय केलं पाहिजे खरं बोललं पाहिजे या अँगलनं हा शूड उत्तर आहे आणि तो सगळ्यांसाठी लागू होतो. आता ही व्होकॅब्लरी परीक्षेत मागं ऑब्स्टिनेट प्रश्न बऱ्याच वेळेस आला हे लक्षात घ्या. आता इग्नोरंट म्हणजे इग्नोर करायचंय म्हणजे अनइन्फॉर्म करायचंय स्पष्ट आहे. इमिनंट म्हणजे अप्रोचिंग इमिनंट सुद्धा त्या ठिकाणी विचारलेलं आहे. दुसरा इमिनंटचा अर्थ फेमस असा होतो वेल नोन होतो. त्यानंतर ऑब्स्टिनेट म्हणजेच काय रे स्टबन प्रुडंट म्हणजेच काय वाईज सगळी कॉमन व्होकॅब्युलरी आहे आणि याच्यानुसार जर आपण गेलो तर स्पष्ट दोन त्यानंतर हे बी किती चार बी चार आणि म्हणून आपलं उत्तर एक त्या ठिकाणी स्पष्ट येत आहे. त्यानंतर हा हे एक इडियम वाचल्यावर व्यवस्थित समजते. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. मग प्लेज फास्ट अँड लूज आता याची सुरुवातच प्लेज याच्यापासून केली वरपासून उत्तरही त्या ठिकाणी तेच असणार सेज वन थिंग अँड डज अनादर हे झालंच आणि त्याच्या ऍप्लिकेशनवरून सुद्धा उत्तर निघू शकतं म्हणजे हू सेज वन थिंग अँड डज अनादर म्हणजे जसं बोलेल तसं करणार नाही ते वेगळंच मग असं प्लेज फास्ट अँड लूज. नेक्स्ट हा प्रश्न आहे तसाच परत त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल कारण हे सगळे क्वेश्चन ग्रामरचे तुम्हाला इथे आणि व्होकॅबचे सुद्धा त्या ठिकाणी जी शीट आहे त्या शीटनुसारच तुम्हाला सापडेल. आता इटीजचा प्रश्न जर बघितला तर बऱ्याच जणांनी जर व्यवस्थित केलं तो प्रश्न बरोबर आलेला असेल. हा प्रोनाऊन चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी पहिला जो घटक आहे त्याच्यातला हा पॉइंट आहे पाचवा नंबरचा इट इज तुम्हाला सापडेलही पाचव्या नंबरचा पॉइंट पर्सनल प्रोनाऊन मध्ये इट इज आय हू इज डुईंग दिस. तर मुळात इट इज आय असेल तर हू आय म्हणजेच हू आणि हू म्हणजेच त्या ठिकाणी आय त्याच्यानुसार वर्ब आय नुसार येणार आय एम डुईंग दिस. इट इज दे हू कम दे नुसार वर्ब येणार. इट वॉज यू हू म्हणजे यू नुसार वर्ब येणार हे लक्षात घ्या. वॉज इट दे म्हणजे त्या ठिकाणी इथे जो प्रश्न विचारला इट इज आय हू एम टू ब्लेम आता या ठिकाणी आय नुसार हा येणार ते इज नाही इज नाही इज नाही बघता क्षणी सगळे कट होतात. ए नंबर म्हणजे हा त्या ठिकाणी तिसरा ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट मॅच द वर्ड्स फ्रॉम देअर करेक्ट मिनिंग. आता यातले अर्धे तर त्या ठिकाणी रिपीट आहे. ॲनिलेट म्हणता क्षणी याचा अर्थ डिस्ट्रॉय होतो विचारलेले परीक्षेला. सिलिबसी स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड स्पष्ट आहे. इनडेफिटिकेबल याला स्पष्ट आहे की वन इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड अँड सो मॅनी बुलिस्ट हे सगळ्यांचं पाठ आहे. वन हू वॉक्स इन स्लीप आणि मग असं जर बघितलं तर जे आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये हे सगळं आहे आणि मग इथे ए चार हा ए चार बी एक त्यानंतर इथे बी तीन यायला पाहिजे ए चार बी तीन सी दोन आणि डी एक हे चार नंबरचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला दिसते याच्यानुसार. नेक्स्ट वाय आर यू हँगिंग बॅक. बॅक म्हणजे मागे राहिला. मागे राहिला याचा अर्थ ब्रेक द व्हाईस नाही टू कम लेट नाही टू रिपीट नाही म्हणजे व्हाय आर यू हँगिंग. हँगिंग म्हणजे म्हणजे तो एकदम थांबत थांबत येतो याचा अर्थ हेजिटेट टू प्रोसीड स्पष्ट उत्तर आहे. हेजिटेट करणे टाळाटाळ करणे. परत हा प्रश्न इफ आय हॅड विंग्स मी इफ आय हॅड विंग्स ऑफ डव असं घेतलं आय वुड कम फ्लाइंग टू यू आणि मग याच्यामध्ये जर आपण बघितलं हे परत एकदा हा इन्वर्जन कन्सेप्ट मध्ये टेन्स चॅप्टर मध्ये तुम्हाला पास्ट परफेक्ट मध्ये अनकॉमन मध्ये सापडेल हॅड आय विंग्स ऑफ डव त्या टाईप. इथे जर इफ सोबत पास्ट असेल व्ही टू असेल आणि इथे सुद्धा सिम्पल फॉर्म असेल तर तो असतो इम्प्रॉबेबल कंडिशन. पण हॅड सोबत जर त्या ठिकाणी व्ही थ्री असेल आणि पुढे सुद्धा यच टू हॅव व्ही थ्री असेल मॉडल ऑक्झिलरीचा तर ती इम्पॉसिबल कंडिशन असते हे लक्षात घ्या. म्हणून हा
एकटा हॅड आला म्हणून हा व्ही टू आहे, आणि वुडकम हे सुद्धा सिम्पल फॉर्म आहे म्हणून हा इम्प्रॉबेबल कंडिशन होणार, अर्थात बी, आणि म्हणून याचं उत्तर 4 हे या ठिकाणी येणार. आणि जर हॅड 3 मी जर म्हटलं इफ ही हॅड अर्न मनी, तर हॅड 3चा जो कन्सेप्ट आहे तो इम्पॉसिबल कंडिशनचा असतो, हे लक्षात घ्या, आणि म्हणून हा इम्प्रॉबेबल कंडिशन. सिलेक्ट द इडियम मीन्स टू ट्राय अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट, आता जे अवघड आहे किंवा अनलाईकली म्हणजे होऊ शकणार नाही, तसं घडूच शकणार नाही. आता हे सगळे जर वाचले, टर्न ओव्हर अ न्यू लीफ, न्यू लीफ येऊ शकतं, बीट द डेड हॉर्स, डेड हॉर्सला मारू शकतो, म्हणजे अर्थ त्याचा वेगळा होतो. म्हणजे असं काम की जे व्यर्थ जातं, थ्रो इन द टॉवेल हे घडू शकतं, पण रीच फॉर द स्टार्स, स्टार्स पर्यंत कसं पोहोचणार, ताऱ्यापर्यंत, ही गोष्ट म्हणजे याला मूनशी रिलेटेड या ठिकाणी ही कन्सेप्ट आहे. आणि हे जे आहे 4 रीच फॉर द स्टार्स, ही कन्सेप्ट दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाईकली, तसं घडू शकणार नाही. दोज हु आर इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ, हा प्रश्न अनेक वेळेस त्या ठिकाणी होमोनिम्सच्या याच्यामध्ये येतोय आणि अनेक वेळेस विचारलेला पण. तर होमोनिमची शीट्स ज्या ठिकाणी बऱ्याच जणांनी वाचली त्यातला सुरुवातीच्याच घटकाचं बरंच आलेलं आहे, त्यातला हा एक. अडॉप्ट ओ म्हणजे ऑर्फन, ई म्हणजे एक्सलंट एक्सपर्ट, ए म्हणजे ऍडजस्टमेंट, आणि म्हणून दोज हु आर एक्सपर्ट इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ, आणि म्हणून हे त्या ठिकाणी उत्तर आहे. एक्सपर्ट एक्सलंट प्रोफिशियंट हा त्याचा मेन अर्थ, कुशल एकदम, आणि म्हणून हा अडेप्ट येणार. अडॉप्ट ऑर्फन होतो, अडॉप्ट ऍडजस्टमेंट होते, हे लक्षात घ्या. पुढे अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट, इन हिज एलिमेंट याचा अर्थ काय, घरात जॉबमध्ये इन इजचं तर काहीच नाही, इन राईट मूड, म्हणजे वाक्याशी रिलेटेड ही वोकॅब्युलरी जर बघितली तर हे करेक्ट आहे 4 नंबर, आणि कोणीही वाचल्यावरती ते त्या ठिकाणी ते उत्तर टिक करणार, इतकी सोपी वोकॅब्युलरी. आणि हे चेक करा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स, आता तुम्हीच सांगा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स हे सरळ सरळ 4 दिस दॅट, सरळ येतं. एम्पॅटिक प्रोनाऊन कोणीही सांगणार, माय सेल्फ पर सेल्फ. इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन व्हॉट विच, आणि इनडेफिनेट प्रोनाऊन एनी वन एव्हरीबडी, आणि मग याच्यानुसार जर उत्तर बघितलं तर ए 4 बी त्या ठिकाणी 1 बी 1 ए 4 म्हणजे 2 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी स्पष्ट येत आहे, हे सरळ सरळ आहे. त्यानंतर 90 ऍक्सेप्टचं स्पेलिंग इथंही सापडलं तर याच पेपरमध्ये सुरुवातीला चेक करा, तिथे भेटेल, बरोबर आहे. त्यानंतर एन्सियंट सहज हा डोळ्यात असा खुपतोय, ई एन टी पाहिजे. अट्रॅक्ट सोपं आहे, अराईव सोपं आहे, म्हणजे बी हे चुकलेलं आहे, रॉंगली स्पेल्ड आहे, आणि म्हणून याचं त्या ठिकाणी उत्तर आहे 4, स्पष्ट आहे. हा प्रश्न नॉर्मल बेसचा क्वेश्चन आहे, म्हणजे आला कसा ग्रामॅटिकली तर हा सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा प्रश्न आहे. कसा, ही इज द मॅन, आता जे चुकलंय ते त्या ठिकाणी, ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट, हा क्लॉजचं स्वरूप झाला, रिलेटिव्ह क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, द मॅन हुम ज्याला वी ऑल रिस्पेक्ट, बरोबर आहे. आय डोंट नो व्हाय शी लाईक, शी लाईक शी सिंग्युलर व्हर्ब, व्हर्बला यस जोडल्यास तो सिंग्युलर होतो, हा सिंग्युलर, हा सिंग्युलर, शी लाईक्स असं पाहिजे होतं, आणि म्हणून शी लाईक्स चुकलं, म्हणजे याचा अर्थ बी चुकला, म्हणजे बी या ठिकाणी आहे, बी या ठिकाणी आहे, ए ए बरोबर आहे, ए बरोबर आहे. आता डी आणि सी मध्ये जो बरोबर येईल तो बरोबर. हिज एंडिवर्स प्रयत्न, हे सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे हे पहिले गरजेचं आहे, हे प्ल्युरल आहे लक्षात घ्या. व्हर्ब मात्र त्या ठिकाणी नीड्स दिला, इथे फक्त नीड पाहिजे होता का, प्ल्युरल.
व्हर्बला जर यस जोडला तर तो सिंग्युलर असतो, पण नाउनला जर यस जोडला तर तो प्लुरल असतो. अ बॉय आर व्हील बॉईज, इथे अ बॉय सॉरी इथे अ बॉय इज आणि इथे बॉईज आर. आता लक्षात घ्या, या ठिकाणी स्पष्ट आहे बॉईज आर होतं, तसं व्हर्बला तर गो हा प्लुरल येणार, पण या बॉय साठी हा इथे गोज येणार. अ बॉय व्हर्बला जर यस जोडला तर तो सिंग्युलर, मग एंडिवर्स प्लुरल आहे तर नीड्स नाही, नीड पाहिजे होता म्हणून सी चुकला. सी चुकला म्हणजे हा चुकला. या ठिकाणी आपलं उत्तर 3 ए आणि डी. आता गिव मी सम फूड, फूड विच बरोबर आहे आय मे इट, जे मी खाऊ शकतो. उत्तर त्या ठिकाणी ए आणि डी येणार, अर्थात 3 नंबर. फाइंड द करेक्ट सिनोनिम्स फॉर द वर्ड ट्रँक्विल. ट्रँक्विलिटी म्हणजे एकदम शांतता, पण ट्रँक्विल हे स्पष्ट आहे रेग्युलर आहे, म्हणजे 3 नंबर चुक. क्वाइट. त्यानंतर हे होमोनिम्स मध्ये अल्टर अल्टर, एक्सेप्ट एक्सेप्ट, अडॉप्ट अडॉप्ट, म्हणजे पहिल्या 1 आणि 2 डे 1 आणि डे 2 ची जी नोट्स आहे होमोनिम्सची त्याच्यावरती, तर हे तुम्हाला 3 प्रश्न सुटले. अल्टार, अल्टार म्हणजे प्लेस ऑफ वर्शिप, ज्याची पूजा केली जाते. अल्टर, अल्टर म्हटलं की त्या ठिकाणी चेंज, अफेक्शन अफेक्शन, लव डेडिकेट इमोशन, आणि अफेक्टेशन प्रिटेन्स ढोंगीपणा फॉल्स शो. आणि मग आता इथे जर आपण बघितलं सरळ अल्टार प्लेस ऑफ वर्शिप ते 2 ते इथे, त्यानंतर अल्टर चेंज 3 म्हणजे हे आपलं 3 उत्तर त्या ठिकाणी स्पष्ट आहे. अफेक्शन 4 आणि अफेक्टेशन प्रिटेन्स ढोंगीपणा. आणि इकडे व्हॉट डज द फ्रेज टू बेक द क्वेश्चन मीन, हा प्रश्न या ठिकाणी बऱ्याच जणांना थोडा कन्फ्यूज होईल हा वाचताना. द पॉलिटिशियन रिस्पॉन्स टू द अक्युजेशन सिम्पली बेक द क्वेश्चन अँड फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर. आता क्लिअर आन्सर भेटू शकत नाही म्हणजे ते गृहित धरलं जातं. टू मेक अ लॉजिकल पॉलिसी बाय ॲज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस, म्हणजे ॲज्युम केलं जातं, गृहित धरलं जातं, पण मात्र स्पष्ट असं काही होत नाही, त्याला असं हा कन्सेप्ट म्हणतात बेक द क्वेश्चन. हा एक चॅलेंजिंग होता. त्यानंतर इकडे पेपरमधला हा मेसेज व्यतिरिक्त लास्ट क्वेश्चन, हा डिग्रीचा क्वेश्चन आहे आणि आवर्जून डिग्रीचा जो मेन क्वेश्चन आहे हा तेच सांगतोय काय. एकदा वाचून बघू. हा वर्क इज सुपिरियर दॅन, हे कोणालाही त्या ठिकाणी माहिती आहे सुपिरियर सोबत कोण येतं 2, पण हा दुसऱ्या प्रश्नामध्ये बरेच जण गडबड करतात. हा डिग्रीतला पहिला अनकॉमन जो आपण घेतोय त्या ठिकाणी स्पष्ट त्या पद्धतीनं आहे, ते चेक करा. अनकॉमन मध्ये आपण शिकतोय द ईआर सीडी 2 साठी, द ईएसटी ऑफ एसडी फॉर्म मोर दॅन 2 साठी, आणि ऑफ द 2 ब्रदर्स ही इज द टॉलेस्ट द टॉलर असं पाहिजे. ऑफ द 2 प्लॅन्स दिस इज द बेस्ट द बेटर पाहिजे. आता जॉन हॅज 2 सन्स, जेना इज द क्लेवरेस्ट ऑफ द 2, हे लक्षात घ्या क्लेवरेस्ट ऑफ द 2, मग याच्यानुसार द क्लेवरेस्ट नाही द क्लेवरर. आणि मग असं जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा प्रश्न बघा, दिस फोटोग्राफी इज द बेटर ऑफ द 2, बेटर ऑफ द 2 मात्र बरोबर आहे सीडी फॉर्म. द बेस्ट ऑफ द 2 असतं तर ती एरर असते, हे लक्षात घ्या. बी हा या ठिकाणी करेक्ट आहे, ए चुकला. अँड दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर, एक लक्षात घ्या 2 ऍडजेक्टिव्ह मध्ये तुलना यातला हा टॉपिक आहे. 2 ऍडजेक्टिव्ह मधील तुलना म्हणजे इथेच आपण परत येऊ, जी बेसिक फॉर्म मध्ये असते 2 ऍडजेक्टिव्ह मधील तुलना लक्षात घ्या. दोन ऍडजेक्टिव्ह मधील तुलना हा प्रश्न तुम्हाला तो परीक्षेला आहे. जॉन वॉज रिचर दॅन वाईज, मग जेव्हा असं येतं 2 ऍडजेक्टिव्ह मधील तुलना ही सारख्या गोष्टीत असते म्हणजे बेस्ट फॉर्म मध्ये, मग बेस्ट फॉर्म मध्ये याच्यावर सुद्धा क्लेवरर दॅन ब्रेव, ब्रेवरर दॅन पुअर, वाईजर दॅन रिच, तर आता हे कसे पाहिजे, रिचर दॅन वाईज तर मोर रिच दॅन वाईज असं पाहिजे.
याचा बेटर इज द मोर गुड असं हा प्रश्न सुद्धा दे, बेटर दॅन क्लेवर हा असा पाहिजे, इथे मोर गुड, मोर गुड दॅन क्लेवर, कारण हा बेस्ट फॉर्म येतो, इकडे सुद्धा बेस्ट फॉर्म असा पाहिजे होता, आणि मग हा त्यामुळेच हे लक्षात घ्या, चेक करू शकता, स्ट्रॉंगर दॅन क्लेवर, मोर स्ट्रॉंग दॅन क्लेवर, आणि या टाईप स्ट्रॉंगरच्या ऐवजी फक्त बेटर टाकलेलं आहे, हे लक्षात घ्या. असा हा प्रश्न मला परीक्षेतला आहे आणि ही नोट्स त्यामधनं स्पष्ट आहे. 95 नंबर या ठिकाणी बी फक्त त्या ठिकाणी करेक्ट आहे. व्यवस्थित जर केली तर कॉन्सेप्ट एकदम क्लिअर असते. हा त्यानंतर पॅसेजचा जो कन्सेप्ट आहे, पॅसेज सायन्स रिलेटेड पॅसेज आहे आणि या ठिकाणी काही आन्सर्स त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न आहे, चेक करू. डीप लर्निंग अल्गोरिदम कॅन बी करेक्टेड ऑन द बेसिस ऑफ एरर फीडबॅक प्रोव्हाइड बाय, तर कशाच्या बेसवर प्रोव्हाइड होतं ते, तर बॅक प्रोपोगेशन हे स्पष्ट शेवटच्या पॅसेजमध्ये, हे शेवटच्या उत्तरात त्या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे, सी म्हणजे अर्थात त्या ठिकाणी 4 नंबरचं हे त्या ठिकाणी आन्सर असणार आहे, हे स्पष्ट आहे. ओर आता इथे स्पष्ट हे दिलेलं आहे की कॅन बी ट्रेन टू बॅक प्रोपोगेट ॲज वेल, परंतु इथे म्हणजे द लॅटर, लॅटर म्हणजे हा बॅक प्रोपोगेट, त्याच्याबद्दल बोललेलं आहे की फीडबॅक ऑन एरर सो दॅट अल्गोरिदम कॅन बी करेक्टेड, आणि इथे वाचल्यानंतर तो स्पष्ट हे येऊन जातो. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन 97, बेसिकली स्पीकिंग डीप लर्निंग इज, आता डीप लर्निंग इज हा याचं उत्तर व्हॅरी असू शकतं 97 पण बेसिकली, कारण हे बेसिकली स्पीकिंग असं म्हटल्यानंतर सगळे पॅरेग्राफ जर नीट वाचले तर तो एक न्यूरल मॉडेल दिसतो एवढं आहे, म्हणून या ठिकाणी 3 हे याचं त्या ठिकाणी व्हॅरी केलेलं थोडं उत्तर आहे. या ठिकाणी बाकीचे जे आहे हे ऍप्लिकेशन केल्यानंतर बाकीच्या घटक येतात, बॅक प्रोपोगेशन आणि डाटा मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी, पण बेसिकली तो कोण आहे, तर बेसिकली तो एक न्यूरल मॉडेल आहे स्पष्ट दिसतंय, आणि म्हणून याचं उत्तर हे 3A असं आपण हे घेऊ, त्याला स्टार करतोय ऑथर, याच्यानुसार आता नेमकं काय काढतोय ते चेक करू. डीप लर्निंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन, कशामध्ये, तर ट्रीटमेंट क्लासिफिकेशन अनालिसिस सिक्युरिटी, सुरुवातीच्याच 3-4 ओळीमध्ये आपल्याला हे सापडतंय, अर्थात हा 2B हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर चेक करा, वन इम्पॉर्टंट फीचर ऑफ डीप लर्निंग इज दॅट, कोणतं इम्पॉर्टंट फीचर आहे, तर याचं इम्पॉर्टंट फीचर स्पष्ट आहे की नॉट रिक्वायर लेबल डेटा, नॉट रिक्वायर लेबल डेटा, म्हणून हा बी, आणि बी या ठिकाणी 3 नंबरला या ठिकाणी आहे, अर्थात 99-3, आणि शेवटचं डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ, कशाचा भाग आहे, तर मशीन लर्निंग, कारण त्याचा सबसेट आहे, आणि स्पष्ट आहे सी याचं उत्तर 1, हे असं हे स्वरूप आहे. आता एकंदर हा जर पूर्ण पेपर जर बघितला तर या पेपरमध्ये व्होकॅबलरी हार्डली 2-3 व्होकॅबलरी, आता एक अनालिसिस घेऊ आपण की व्होकॅबलरी किती होती 20, पण 20 जरी व्होकॅबलरी असेल तरी हार्डली 2-3 प्रश्न जर सोडले तर बाकी सगळी जनरल व्होकॅबलरी होती, हे एक स्पष्ट आहे. दुसरं, तुमचा जर कॉन्सेप्ट, प्रत्येक प्रश्न हा त्या ठिकाणी तुम्हाला नोटबुकमध्ये आपल्याला कुठे ना कुठे सापडतोय, हे व्यवस्थित जर व्यवस्थित प्रत्येक टॉपिक व्यवस्थित केला, नाहीतर एक लक्षात घ्या, आता नोटबुकचं बी जर असं म्हटलं किंवा इतर घटकचा जर क्लासही म्हटला तरी तो तिथंच आहे, पण तुमची कॉन्सेप्ट क्लिअर नाही तर त्याला 0 व्हॅल्यू आहे. जोपर्यंत ते तुमच्या डोक्यातून आणि हातातून तुम्ही डॉट करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुमच्याकडे मार्क्स येणार नाही, तुमच्याकडे मार्क्स जर जमा होत नसेल त्याला काही अर्थ नाही, याचा अर्थ आपली कॉन्सेप्ट नाही आणि प्रश्न वेगळे काही नाही आहे. तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असल्यावर ऍटोमॅटिक ते तुम्हाला सोडवता येतात, पण आपण घाबरून जास्त जातो की अरे इंग्लिश, आता हाच प्रश्न आहे, जेवढा आपण मराठीतून वाचतो तेवढं इंग्लिशचं शेवटचं पान कधी वाचलेलं असतं, हा माझा नेहमी प्रश्न. आणि दुसरं, PYQ क्वेश्चन्स पेपर आपण वाचत नाही, हा त्यामागचा एक ड्रॉबॅक आहे. आपण नॉर्मल क्वेश्चन्स फक्त वाचतो, नॉर्मली जेवढं होईल 1-2-4 पेपर, 5-7 पेपर वाचाना जास्तीचे, 15-20 पेपर वाचा, त्यापेक्षा जास्त वाचा, ऍटोमॅटिक तो सेन्स आपल्याला भेटतो आणि आपण स्पीडनं. म्हणून लँग्वेजच्या पेपरमध्ये इथून पुढेही लक्षात घ्या, नेहमी लँग्वेज ही दुर्लक्षितच झालेली असते, त्याच्याकडे आपण लक्ष दिलेलं नसतं,
पण मी आवर्जून सांगतो, लँग्वेजच्या पेपरमध्ये जर मार्क्स जास्त येत असेल तर आपण पोस्टच्या निश्चित जवळ जातो, इतकंच खरं आहे. परंतु लँग्वेजलाच आपण दुय्यम स्थान देतो, त्याच्यामुळं आपण आणखी एक वर्ष कुठलाही छोट्यातला छोटा स्किप सिस्टम, ही जी आहे आपली स्किप सिस्टम, आपली अंगलट येण्यासारखी आहे. प्रत्येक टॉपिक नीट करा. जसं आता तो इन्फरन्स आणि याचा प्रश्न विचारला, इलेक्टिवचा, इन्फरन्स आणि इलेक्टिव जो कन्सेप्ट आहे तो प्रश्न विचारला, तो आपण जास्त नेहमी वाचतही नाही, बरेच जण त्याला स्किपही करतात. त्याच्यावर प्रश्न आला, याचा अर्थ प्रत्येक टॉपिक नीट केला गेला पाहिजे. स्किप सिस्टम जी आहे, ही स्किप सिस्टम आपल्याच अंगलट येते. आणि अशा पद्धतीनं हा पेपर आहे, फार अवघड आहे वगैरे असं काही नाही आहे. त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला, त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी 70+ त्या ठिकाणी तू जाऊ शकतो, आणि त्याच्यानुसार तो स्कोरकडं, जे लिडिंग स्कोर असतो त्याकडं तो वळू शकतो. थँक्यू.